गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण न्यूमेरिकल अनालिसिसच्या लेक्चर 60 मध्ये जे आपला पाचवा चैप्टर होता न्यूमेरिकल डिफरेंशिएशन, हा त्या चैप्टर वरचा लास्ट लेक्चर आहे। याच्यावरील एग्जांपल्स घेऊ आपण। एग्जांपल 110 म्हणजे ऑन पेज नंबर 110, एग्जांपल्स ऑन पेज नंबर 110 काय आहे हो? अज्यूमिंग बेसल्स इंटरपोलेशन फॉर्मुला ऑब्टेन द फॉलोइंग रिजल्ट। डी अपॉन डी एक्स इन ब्रैकेट वायला सफिक्स एक्स विच इज इक्वल टू डेल्टा वायला सफिक्स एक्स माइनस 1/2 माइनस 1/24 डेल्टा क्यूब वायला सफिक्स एक्स माइनस 3/2 प्लस डॉट डॉट डॉट। हे आपल्याला प्रूव करायचं आहे आणि वापरायचं आहे बेसल्स इंटरपोलेशन फॉर्म्युला। मित्र हो, करू मग आता आपण याचं प्रूफ सोल्यूशन। बेसल्स फॉर्म्युला इज वायला सफिक्स एक्स विच इज इक्वल टू वाय झिरो प्लस वाय वन डिवाइडेड बाय टू प्लस इन ब्रॅकेट एक्स मायनस 1/2 ब्रॅकेटच्या बाहेर डेल वाय झिरो प्लस एक्स एक्स मायनस 1 डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल ब्रॅकेट मध्ये डेल स्क्वेअर वायला सफिक्स माइनस 1 प्लस डेल स्क्वेअर वायला सफिक्स 0 डिवाइडेड बाय 2 प्लस एक्स मायनस 1/2 इंटू एक्स मायनस 1 डिवाइडेड बाय 3 फॅक्टोरियल डेल क्यूब वायला सफिक्स माइनस 1 प्लस डॉट डॉट डॉट। आपण जे न्यूमेरिकल अनालिसिस पेपर शिकवत आहोत याच्यामध्ये जे येणारे फॉर्म्युले आहेत, जे बेसल्स असेल, स्टर्लिंग असेल, न्यूटन्स ग्रेगोरी असेल, लॅग्रेंजेस सॉरी गॉस असेल, हे सगळ्या फॉर्म्युल्याचे जे रिझल्ट आहे हे तर तुम्हाला आठवण राहायलाच पाहिजे, तुम्हाला यायलाच पाहिजे। सोबतच बरेचसे फॉर्म्युले दुसरे सुद्धा वापर केलेले आहे, या सगळे रिझल्ट्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। अन्यथा आता हा प्रॉब्लेम, जर हा बेसल्स फॉर्म्युला आपल्याला माहीतच नसेल तर आपण सुरुवातच करू शकत नाही। आणि समजा त्याच्यातल्या काही टर्म चुकवल्या तरी सुद्धा आपण प्रॉब्लेम मध्ये पुढे जाऊ शकत नाही। सो ऑल राईट, हे तुम्हाला करणं गरजेचं आहे। मग आता याच्यामध्ये चेंजिंग एक्स टू एक्स प्लस 1/2 कॉमा वी ह्या, आपल्याला आठवत असेल सेंट्रल डिफरन्स या चॅप्टर मध्ये आपण शिफ्ट व्हायचो, आपल्याला एका युनिटनं जर शिफ्ट व्हायचा असेल तर आपण प्लस 1 करायचो, दोन युनिटनं शिफ्ट व्हायचा असेल तर आपण दिलेल्या व्हॅल्यू मध्ये प्लस 2 न शिफ्ट व्हायचो। तर इथे आपण x च्या जागी x प्लस 1/2 न शिफ्ट होतो आहे आणि त्याला लिहिलेलं आहे चेंजिंग एक्स टू एक्स प्लस 1/2 कॉमा वी, म्हणजे एक्सच्या जागी एक्स प्लस 1/2 आपल्याला लिहावं लागेल। मग हेन्स वायला सफिक्स एक्स प्लस 1/2 विच इज इक्वल टू वाय झिरो प्लस वाय वन डिवायडेड बाय 2 ह्याला जसं तसं एक्स मध्ये बदल करतोय आपण, प्लस इथं एक्स प्लस 1/2 मायनस 1/2 म्हणजे एक्स राहील डेल्टा वाय झिरो, इथं एक्स च्या जागी एक्स प्लस 1/2, इथं एक्स च्या जागी एक्स प्लस 1/2 मायनस 1 म्हणजे एक्स मायनस 1/2 डिवायडेड बाय 2 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये डेल स्क्वेअर वायला सफिक्स मायनस 1 प्लस डेल स्क्वेअर वायला सफिक्स 0 डिवायडेड बाय 2 प्लस इथं एक्स प्लस 1/2 मायनस 1/2 म्हणजे एक्स एक्स प्लस 1/2 एक्स प्लस 1/2 मायनस 1 म्हणजे एक्स मायनस 1/2 डिवायडेड बाय 6 डेल क्यूब वायला सफिक्स मायनस 1 प्लस डॉट डॉट डॉट। काय केलं हो आपण या इक्वेशन मध्ये? जिथे जिथे एक्स होता तिथे तिथे बदल करून एक्स प्लस 1/2 लिहिलेलं आहे, तसं आपण चेंजिंग एक्स टू एक्स प्लस 1/2 म्हटलेलंच आहे। सो विच इज इक्वल टू वाय, आपल्याला काय करायचं आहे डिफरेंशिएशन। मग आता या प्रत्येक टर्म या फॅक्टरला आपल्याला मल्टीप्लाय करणं गरजेचं आहे, म्हणून आधी मल्टीप्लाय करून टाकू। सो
So which is equal to y0 plus y1 divided by 2 plus x delta y0 plus x plus 1 by 2 x minus 1 by 2 x square minus 1 by 2 चा वर्ग म्हणजे 1 by 4 divided by 2 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये del square y ला सफिक्स minus 1 plus del square y ला सफिक्स 0 divided by 2 प्लस आता इथे या दोघाचा मल्टीप्लिकेशन झालं x square minus 1 by 4 आणि त्याला जर x ने मल्टीप्लाय केलं तर x cube minus x upon 4 divided by 6 del cube y ला सफिक्स minus 1 plus dot 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 मित्र हो याला आपण आता differentiating from both sides with respect to x करणार आहोत मग करा कारण की तेच आपल्याला प्रूव करायचं Hence, d upon dx in bracket y ला suffix x plus 1 by 2 which is equal to हे झालं 0 कारण x नाही आहे इथे इथे x ची डेरिव्हेटिव्ह 1 आली म्हणजे डेल्टा y 0 शिल्लक राहील प्लस इथे काय झालं 2x divided by 2 कारण की minus 1 by 4 तो 0 होईल 2x divided by 2 2 2 will be cancelled x is remaining and in bracket del square y ला suffix minus 1 plus del square y ला suffix 0 divided by 2 इथं काय येईल हो इथं येईल 3x चा वर्ग divided by 6 3 ना जर आपण भाग दिला तर x चा वर्ग divided by 2 आणि minus इथं येईल 1 by 4 divided ला 6 आहे म्हणजे minus 1 by 4 into 6 म्हणजे minus 1 by 4 into 1 by 6 which is equal to minus 1 upon 24 bracket complete bracket cha bahir del cube y la suffix minus 1 plus dot 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 putting x is equal to 0 so what is remaining then d upon dx in bracket y la suffix 1 by 2 which is equal to del y 0 0 multiply anything is 0 आणि इथे येईल 0 हा minus 1 by 24 del cube y ला suffix minus 1 plus dot 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 आता या equation मध्ये आपण origin x is equal to 0 shifting the origin to x minus 1 by 2 comma we get आधी आपण x x plus 1 by 2 केलं होतं आता इथं शिफ्टिंग द ओरिजिन टू x minus 1 by 2 कॉमा वी गेट म्हणजे काय करावं लागेल आता जिथे जिथे हे y ला suffix 1 by 2 असेल y ला suffix 0 असेल y ला suffix minus 1 असेल तिथे आपल्याला plus x minus 1 by 2 करावं लागेल ठीक आहे करू मग आपण आता ते आणि येईल काय हो इथंच बघून घेऊ म्हणजे तुम्हाला दुसरी स्टेप लिहिताना लक्षात येऊन जाईल d upon dx y ला suffix इथं येईल काय येईल इथे इथं येईल y ला suffix 1 by 2 plus x minus 1 by 2 1 by 2 1 by 2 cancel y ला suffix x जे की लेफ्ट हँड साइड आहे आला राइट हँड साइड ला व्हिच इज इक्वल टू डेल्टा y ला सफिक्स x minus 1 by 2 आली दुसरी टर्म minus 1 upon 24 डेल्टा cube y ला सफिक्स x minus 1 by 2 आणि आधीचा minus 1 म्हणजे y ला डेल्टा cube y ला सफिक्स x minus 3 by 2 जे की प्रूफ आहे सो प्लस डॉट डॉट हेंस d upon dx of y ला suffix x which is equal to delta y ला suffix x minus 1 by 2 minus 1 upon 24 del cube y ला suffix minus 3 by 2 plus dot 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 मित्र हो आपल्याला इथपर्यंत प्रूव करायला सांगितलं होतं परंतु एखाद्या वेळेस हेच प्रूफ जर d upon dx in bracket y ला suffix x which is equal to डेल्टा y ला suffix x minus 1 upon 24 डेल्टा चा cube y ला suffix x plus dot dot dot
असं जर प्रूव करायला सांगितलं तर आपल्याला पुढे जावं लागेल. मग याला इक्वल टू डेल वायला सफिक्स एक्स मायनस वन बाय टू ला, विच इज इक्वल टू डेल्टा वायला सफिक्स एक्स लिहिता येते, मायनस वन अपॉन ट्वेंटी फोर डेल्टा क्यूब वायला सफिक्स एक्स, हे डेल्टा क्यूब वायला सफिक्स एक्स मायनस थ्री बाय टू च्या बदल्यात लिहिता येते. हा फॉरवर्ड डेल्टा आहे आणि हा फॉरवर्ड डेल्टा म्हणजे जर एखाद्या फंक्शनवर ऑपरेट झाला तर डेल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स. आणि हा डेल्टा जर एखाद्या फंक्शनवर ऑपरेट झाला तर डेल्टा एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस एच बाय टू मायनस एफ ऑफ एक्स मायनस एच बाय टू. तर मग हे कसं आलं हे सांगण्यासाठी वेअर डेल्टा वायला सफिक्स एक्स विच इज इक्वल टू यू नो दॅट वायला सफिक्स एक्स प्लस वन बाय टू मायनस वायला सफिक्स एक्स मायनस वन बाय टू, पण याच्या बदल्यात विच इज इक्वल टू डेल वायला सफिक्स एक्स मायनस वन बाय टू लिहिता येते. कारण हा डेल जर याच्यावर ऑपरेट झाला तर याची डेफिनेशन काय म्हणते, या डेलची डेल एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स. मग इथं आपल्याजवळ एफ ऑफ एक्सच्या ऐवजी काय आहे, वायला सफिक्स एक्स मायनस वन बाय टू आहे आणि याच्या ऐवजी आपण युनिटी यूज करतो हे तर माहीतच आहे. मग हा जर ऑपरेट झाला तर वायला सफिक्स एक्स मायनस वन बाय टू प्लस वन म्हणजे वायला सफिक्स एक्स प्लस वन बाय टू आणि मायनस वायला सफिक्स एक्स मायनस वन बाय टू. म्हणून या टर्मच्या बदल्यात आपल्याला हा डेल वायला सफिक्स एक्स मायनस वन बाय टू लिहिता येते. आणि जर तुम्हाला वाटत असेल तर हा ऑपरेट करा, म्हणजे हा डेल या फंक्शनवर ऑपरेट करा, इट गिव्ज सेम रिझल्ट. आता डेल्टा क्यूब वायला सफिक्स एक्सच्या बदल्यात आपल्याला प्रूव करायचं आहे डेल क्यूब वायला सफिक्स एक्स मायनस थ्री बाय टू. बघू मग येते का, अँड डेल्टा क्यूब वायला सफिक्स एक्स विच इज इक्वल टू डेल्टा क्यूब इन ब्रॅकेट डेल्टा वायला सफिक्स एक्स विच इज इक्वल टू डेल्टा स्क्वेअर इन ब्रॅकेट, आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलं, फॉरवर्ड डेल वायला सफिक्स एक्स मायनस वन बाय टू. सो विच इज इक्वल टू हा डेल इकडे घेतला आणि या डेल्टा स्क्वेअरला डेल्टा इन ब्रॅकेट डेल्टा वायला सफिक्स एक्स मायनस वन बाय टू आपल्याला लिहिता येते विथ द हेल्प ऑफ कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. विथ द हेल्प ऑफ कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी डेल डेल्टा इज इक्वल टू डेल्टा डेल, त्या पद्धतीनं लिहिला आपण. सो विच इज इक्वल टू डेल इन ब्रॅकेट डेल्टा. आता हा डेल्टा जर याच्यावर ऑपरेट झाला तर तुम्हाला माहीत आहे डेफिनेशन काय आहे, त्या पद्धतीने याच्यावर ऑपरेट करा. काय होईल, वायला सफिक्स एक्स मायनस वन बाय टू प्लस वन बाय टू म्हणजे वायला सफिक्स एक्स मायनस वायला सफिक्स एक्स मायनस वन बाय टू मायनस वन बाय टू म्हणजे वायला सफिक्स एक्स मायनस वन. पुन्हा जर ऑपरेट केलं विच इज इक्वल टू डेल इन ब्रॅकेट याच्यावर करा, आता वायला सफिक्स एक्स प्लस वन बाय टू मायनस वायला सफिक्स एक्स मायनस वन बाय टू मायनस इन ब्रॅकेट याच्यावर करा, आता वायला सफिक्स एक्स मायनस वन प्लस वन बाय टू म्हणजे वायला सफिक्स एक्स मायनस वन बाय टू मायनस वायला सफिक्स एक्स मायनस वन मायनस वन बाय टू म्हणजे वायला सफिक्स एक्स मायनस थ्री बाय टू. सो विच इज इक्वल टू डेल इन ब्रॅकेट वायला सफिक्स एक्स प्लस वन बाय टू दिस मायनस वायला सफिक्स एक्स मायनस वन बाय टू मायनस वायला सफिक्स एक्स मायनस वन बाय टू इज मायनस टू टाइम्स वायला सफिक्स एक्स मायनस वन बाय टू मायनस मायनस प्लस वायला सफिक्स एक्स मायनस थ्री बाय टू. मित्र हो, हे जे रिझल्ट आलेलं आहे याच्या बदल्यात आपल्याला डेलचा वर्ग म्हणजे फॉरवर्ड डेलचा वर्ग वायला सफिक्स एक्स मायनस थ्री बाय टू लिहिता येते. ते कसं तेही वाटल्यास तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. विच इज इक्वल टू डेल इन ब्रॅकेट या तीन टर्मच्या बदल्यात डेल स्क्वेअर वायला सफिक्स एक्स मायनस थ्री बाय टू, ठीक आहे. आणि मग हा डेल आणि हा डेलचा वर्ग
डेल क्यू वायला सफिक्स एक्स माइनस थ्री बाय टू जे की आपल्याला प्रूव करायचं होतं राइट। आता खरोखरच डेल स्क्वेअर वायला सफिक्स एक्स माइनस थ्री बाय टू इज इक्वल टू हे एवढं येते का बघू येते का। डेल स्क्वेअर वायला सफिक्स एक्स माइनस थ्री बाय टू विच इज इक्वल टू डेल इन ब्रॅकेट डेल वायला सफिक्स एक्स माइनस थ्री बाय टू मग एक वेळ ऑपरेट करा विच इज इक्वल टू डेल इन ब्रॅकेट हा फॉरवर्डचा डेल जर ऑपरेट केला या डेफिनेशन नुसार डेल एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स वायला सफिक्स एक्स मायनस थ्री बाय टू प्लस वन म्हणजे एक्स मायनस वन बाय टू मायनस वायला सफिक्स एक्स मायनस थ्री बाय टू सो विच इज इक्वल टू आता हा डेल या दोन्ही टर्मवर ऑपरेट करा। पहिल्या टर्मवर वायला सफिक्स एक्स मायनस वन बाय टू वर जर ऑपरेट केलं वायला सफिक्स एक्स मायनस वन बाय टू प्लस वन म्हणजे वायला सफिक्स एक्स प्लस वन बाय टू मायनस वायला सफिक्स एक्स मायनस वन बाय टू मायनस इन ब्रॅकेट वायला सफिक्स एक्स मायनस थ्री बाय टू प्लस वन वायला सफिक्स एक्स मायनस वन बाय टू मायनस वायला सफिक्स एक्स मायनस थ्री बाय टू सो विच इज इक्वल टू वायला सफिक्स एक्स प्लस वन बाय टू मायनस ह्या दोघांची बेरीज केली मायनस टू टाइम्स वायला सफिक्स एक्स मायनस वन बाय टू हा मायनस मायनस प्लस झाला वायला सफिक्स एक्स मायनस थ्री बाय टू बघा आता ही जे व्हॅल्यू आहे तीच ही व्हॅल्यू आहे की नाही आणि म्हणून आपल्याला डेल स्क्वेअर वायला सफिक्स एक्स मायनस थ्री बाय टू लिहिता येते। म्हणजे एखाद्या वेळेस याच प्रॉब्लेममध्ये डी अपॉन डी एक्स इन ब्रॅकेट वायला सफिक्स एक्स इज इक्वल टू हे प्रूव करायच्या ऐवजी हे जर प्रूव करा म्हणले तर आपल्याला एवढ्या खाली कॅल्क्युलेशन करावं लागेल। मित्र हो हा जो पाचवा चॅप्टर होता डिफरन्शिएशन न्यूमरिकल डिफरन्शिएशन इथे संपत आहे आणि याच्यानंतरचा जो सहावा चॅप्टर आहे क्वाड्रेचर न्यूमरिकल क्वाड्रेचर हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सुरू करू। आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत। धन्यवाद।